किरण दीक्षित आपलं स्वागत करते. असं म्हटलं जातं एखाद्या महिलेचं किंवा स्त्रीचं सौंदर्य हे तिच्या केसांवरती जास्त अवलंबून असतं. पण या केसांचं जर एखाद्या महिलेने किंवा स्त्रीने जर त्याग केला तर विचार किंवा कल्पना ही करवत नाही. पण असाच त्याग एका छोट्याशा मुलीनं केला आहे. ते पण आपण एक या समाजाचा एक हिस्सा आहोत, या समाजाचं एक आपण देणं लागतो या भावनेतून. आज आपण अशाच छोट्याशा मुलीशी भेटणार आहोत. ऋत्विजा मूळ असं या मुलीचं नाव आहे. तिने हे नेमकं धाडस का केलं, कशासाठी केलं, या सर्व गोष्टी आहेत तिच्याकडनंच आपण जाणून घेणार आहोत. ऋत्विजा, तुझं स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये. सगळ्या सुरुवातीला पहिला प्रश्न हा आहे माझा की तुला हे नेमकं का करावं असं वाटलं? मी कधी विचारही नव्हता केला की मी कॅन्सर पेशंटसाठी माझे केस डोनेट करेल. किंवा सोशल मीडियावरून बघणं सुरू होतं की हां, कॅन्सर पेशंट्समध्ये लोकांचा जीव जातो आहे. मम्मीने मला 2 महिन्यापूर्वी सांगितलेलं की तू करते का. मग मी अशी होते की स्कूलमध्ये जायचं आहे, क्लासेसला जायचं आहे, मी नाही करणार, तसं मी नाही फिरणार, लोक काय बघतील, काय विचार करतील, म्हणून मी नाही म्हटलं. 2 महिन्यानंतर मी अशी बसने ट्रॅव्हल करत असताना मी एका मुलीला बघितलं की तिच्याकडे केस नव्हते पण ती फिरत होती, ती कम्फर्टेबल होती. मी विचार केला की जर का ती फिरू शकते तर आपणही तेच करू शकतो, फक्त आपण आपली केस कोणाला कोणाच्या चेहऱ्यावर हास्य आणून त्यांना डोनेट करतोय. कारण ते कॅन्सर पेशंट जे असतात ते फिरू नाही शकत असतात, त्यांना एक वेगळं वाटतं की आपल्याकडे केस नाहीत आपण कसं फिरणार, पण आपणही करू शकतो. म्हणून मी विचार केला की मी माझं केस डोनेट करणार आणि मी मम्मीला सांगितलं. मग पहिली रिएक्शन काय होती घरच्यांची की तू हा निर्णय घेतलाय? तू म्हणाली जसं की तू मम्मीला सांगितलंस, त्यानंतर मग घरच्यांचं रिएक्शन काय होतं की तू हे करणारच आहेस म्हणून? मम्मी तर हो बोलले की तू कर, तुझी इच्छा असेल तर. पण ती पण तिला असं वाटलं की मी कदाचित वेळेवर चेंज करेल. मी खूप विचार केला, माझे प्रोग्राम झाले, त्यानंतर मी परत एकदा विचार करत होते करू की नाही करू. घरच्यांना सगळ्यांना वाटलं की मी नाहीच करणार, म्हणजे आईन वेळेवर आल्यावर नाही म्हणणार. पण मी मला होतं की हां, मला करायचं आहे, मी 18th करणार, म्हणजे करणारच. तर मी शॉर होते. विरोध आणि सपोर्ट, विरोध कोणी केलाच नाही, सगळ्यांना वाटलं. कारण विरोध याच्यासाठी की एक मुलगी असून तू हे धाडस करते. घरच्यांचं कोणाला म्हणजे असं फक्त एवढ्यांना माहिती होतं की हां मी करणार आहे, पण आता कोणी एवढं शॉर नव्हतं म्हणून कोणी काही म्हटलं नाही. तेव्हा मम्मीचा पूर्ण सपोर्ट होता की हां तू कर, तुला करायचं, तू दा एवढं आहे तुला, तू कर. मग ती पूर्ण तिने मला इन्फॉर्मेशन वगैरे तिने सगळं करून दिलं आणि ती सपोर्टमध्ये सगळे उभे होते. आणि मग तू कॅन्सर पीडितांसाठी हे करायचंय हे नेमकं कसं आलं तुझ्या डोक्यामध्ये की काय? मम्मीने मला ऑलरेडी सांगितलेलं आणि मम्मीचे खूप फेसबुक फ्रेंड्स वगैरे होते, त्यांनी केलेलं ऑलरेडी. मग तिने ती मला कंटिन्युअसली सांगत राहायची की यांनी केलं आहे, त्यांनी केलं आहे, तू बघ तुला करायचं असेल. मी इन्फॉर्मेशन काढली, मम्मीला काढायला लावली, मी त्या डॉक्टर्सशी बोलली ज्यांना मी डोनेट केलं त्यांच्याशी बोलली. मला माहिती पडलं की त्यांना गरज आहे केसांची. आणि मग मी अजून इन्फॉर्मेशन काढली की कुठून आपल्याला कसं करता येईल. मग मी हेअर डोनेशनबद्दल माहिती काढून मी त्यांना डोनेट करायचं. मग तू जेव्हा भेटलीस डॉक्टरांशी, त्यावेळेस एखाद्या पेशंटशी भेटलीस का की त्यांच्याशी इंटरॅक्शन झालं? मेलवरती बोलले म्हणून मला एवढं काही माहीत नाही, पण ती जी डॉक्टर माझ्याशी बोलले तिने मला कम्प्लीट इन्फॉर्मेशन दिली की ते कसे वीक बनवतात, काय त्यांना रिक्वायरमेंट्स असतात, आणि मी ते बघूनच मग मी केस डोनेट करायचं विचारलं. मग तुला असं काही का वाटलं की आपण हे सगळं केल्यानंतर आपण काय फील होऊ, आपल्याला कसं होईल, काय असं वाटलेलं? पण कसं आता करायचं असेल तर काहीतरी विचार करावाच लागेल. आणि मी जनरली सगळ्यांमध्ये वावरताना जास्त विचार करत नाही आणि मी लोकांना असं दाखवते की मला फरक पडत नाही, मला आतून वाटतं, पण मी कोणाला असं म्हणून दाखवत नाही. मी मम्मीलासुद्धा म्हणतील की कोणी बघणारे बघतील, येऊन विचारतील तेव्हा मी सांगेल, नाहीतर मग मी एक्सप्लेन करणार नाही. मी निर्णय घेतल्यानंतर पण मला असं होतं की मी करणार की नाही मी सुद्धा शुअर नव्हती. पण मम्मीने मला जेव्हा त्यांचा नंबर दिला, मी त्यांच्याशी बोलली, मी त्यांना सांगितलं, मग त्यांची मला जसं गरज असते ना कोणाला ती दिसून पडली की एक वीक नॅचरल बनवायसाठी त्यांना 5 ते 6 बायांचे केस लागतात, एका लेंथचे लागतात, त्यांना ते बरोबर वेगळे करून मग केसांमधून काही 2-4 केसांचा वीक बनतो. ते बघून मला असं वाटलं की देणं आवश्यक आहे आणि मग मी द्यायचा एकदम मी शुअर झाले की हा मला द्यायचं आहे, म्हणजे द्यायचं. तुला याच्यातली प्रेरणा नेमकी कोण दिली की तुला हे करायचं? ओके, तुझ्या मनात विचार आला, मग त्याला सपोर्ट म्हणतात ना, बॅक सिस्टीम असते, त्याचं नेमकं काय होतं प्रोसेस? मला कधी म्हणजे मी विचार केला नव्हता, पण जेव्हा विचार आला तर मी खूप लोकांशी बोलले. मी मम्मीला सांगितलं की मला बोलायचं आहे, मला माहिती. ती मला कंटिन्युअसली व्हॉट्सअपवर लोकांचे हे पाठवते, कोणाचे आर्टिकल्स कोणी दिले, कोणी म्हणजे वेगवेगळ्या कॅन्सरचे फाउंडेशन्स. आणि त्यातून मला असं म्हणजे खूप जास्त हे झालं की हां, आपल्याला आता एकदम शुअर आहे करणार आहे आणि हे करणं आवश्यक आहे. मग तुला असं वाटलं नाही का की आपण हे सगळं केल्यानंतर आपण आपल्याला शाळेतही जायचं आहे, फिरायचंही आहे, नॉर्मल मुली ज्या आहेत
त्यांच्यासारखं तुला असं वाटलं नाही का की आपण नको करायला नाही का असं थोड्या वेळासाठी? माझे फ्रेंड सुद्धा बोलले की तू थोडे काप, पूर्ण कशाला कापते? पण मी म्हटलं द्यायचे तर मग पूर्ण द्यायचे, थोड्याही त्यांचं काही होणार नाहीये. आणि असं की त्यांना पण कम्फर्टेबल आपल्यासारखं जगायचं, एक चान्स द्यायला पाहिजे. कॅन्सर पेशंट आहेत म्हणून असं नाही की ते पूर्ण अलिप्त झाले पाहिजे. शाळा आणि आजूबाजूचे जे सर्कल होतं, तू जिथे जिथे जातेस तिथे सगळ्यांचे रिएक्शन काय होते? सगळ्यांचे म्हणजे मी जनरली तर आता फक्त टोपी घालून फिरते, पण मी जर का क्लासला गेली तर मी काढते आणि टीचर्सला मी ऑलमोस्ट सांगून ठेवलं. तर त्यांना एक म्हणजे कसं खूप छान वाटलं की कोणीतरी आपल्यामधून हे काम करतंय. आणि फ्रेंड्स वगैरे म्हणजे ते थोडे आता कम्फर्टेबल होत चालले की आता केलंय सुरुवातीला, त्यांना एकदम हे झालं. पण मग सगळे क्यूट दिसते वगैरे म्हणून सगळ्यांनी कम्फर्टेबल करावलं. मग आता काय आहेस की पुढे काय अजून तुझा विचार आहे की काय आपण अजून काहीतरी करू शकतो का? फक्त कॅन्सर पीडितांसाठीच नाही तर दुसरं काहीतरी असू शकते का? जसं तुझी आई करते, तू एक पाऊल उचललं पुढं, मग पुढं जाऊन तुला काही इच्छा आहे का करण्याची अजून काहीतरी वेगळं? कदाचित याच्यानंतर मी अजून बाहेर ट्रस्ट आणि फाउंडेशनशी नंबर वगैरे घेऊन ईमेल करून त्यांच्या गरज विचारून त्यांना हेल्प करेल, किंवा मम्मीकडून फंड आणि मम्मीकडून भेटून येईल त्यांना. त्यांच्यासोबत माझे बर्थडेज वगैरे सेलिब्रेट खूप काही करायचा माझा विचार आहे. पण त्यांच्यासोबत म्हणजे कॅन्सर पीडित किंवा अजून काही असेल ते त्यांच्या सगळ्यांसोबत मला करायची खूप. माझं नाव मंगेशी मुन आहे. मी एक सामाजिक प्रकल्प चालवते, 70-75 मुलांना सांभाळते. मला खूप दिवसापासून कॅन्सरग्रस्त लोकांसाठी काहीतरी करायचे होते, त्यामुळे खूप दिवसाचं मनातही होतं की आपण काहीतरी त्यांच्यासाठी केलं पाहिजे म्हणून. 2 महिन्यापूर्वी मी माझ्या मुलीला बोलून दाखवले की मला कॅन्सरग्रस्त लोकांना आपण मदत करू शकतो, तर तू केस डोनेट करशील का? तर तिने साफ नकार दिला होता 2 महिन्यापूर्वी. ती म्हणाली की नाही मम्मी, मी कशी दिसणार, मला शाळेत जावं लागतं, मला लोकांकडे सगळ्या म्हणजे क्लासला जावं लागतं, बसनी फिरावं लागतं, तर माझ्याकडे लोक कशा वृत्तीने बघतील, काय समजतील वगैरे वगैरे. ठीक आहे, नको करू, तुझी इच्छा नसताना आपण काहीच करणार नाही. पण एक दिवस तिने मग मला सहज आता 1-2 दिवसापूर्वी तिने बोलून दाखवलं की मम्मी, मी केसं डोनेट करायला तयार आहे, तू सांग कसे करायचे ते. त्यामुळे मग मी तिला सगळी प्रोसेस माझ्या एका मैत्रिणीकडून विचारून सांगितली आणि तिने ते पूर्ण फॉलो करून त्यांना फोन केला, त्यांच्याकडे संपूर्ण माहिती घेतली आणि त्यांच्यानंतर तिने त्यांची जी रिक्वायरमेंट होती त्या पद्धतीनं तिने तशी ते केस प्लेट्स बांधून वगैरे कापून वगैरे ते त्या पद्धतीने मदत फाउंडेशन चेंबूरला कुरिअर केले. आणि तिच्या या सामाजिक कार्याची सुरुवात तिने या केसर डोनेशनपासून सुरुवात केलेली आहे. तर फार म्हणजे अभिमान वाटतो आहे तिचा की तिने खूप लहान वयात आणि म्हणजे जिथे समाजात मुलींचे केस काढल्यावर तिला कुठल्या पद्धतीनं बघतील अशा वयात तिने म्हणजे अशा वयात तिने ते का निर्णय घेतला तो आणि तिने केस काढले आणि डोनेट केले, तर खरंच तिच्यावर खूप अभिमान आहे. तिच्या तू आमच्याशी बोललीस, आम्हाला तुझ्याविषयीचे जे काही आहेत, तुझ्या विचार जे आहेत, समाजाला आपण काहीतरी देणे लागतो, त्यांना आपण काहीतरी प्रेरणा देऊ शकतो, आदर्श निर्माण करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी तू आम्हाला सांगितल्यास त्याच्यासाठी तुझे खूप खूप थँक्यू. आणि तुझ्या भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी दैनिक प्रभात आणि डिजिटल प्रभातकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.